अर्धनारी नटेश्वराच्या साड्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे. वेळापूर येथील ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वराच्या साड्याचा कार्यक्रम काल तारीख 11 रोजी रात्री 12 वाजता उत्साहात पार पडला. त्यानंतर देवाच्या पालखीची व मानाच्या कावडीची रात्री गावातून मोठ्या उत्साहात वरात निघाली. रात्री 9 वाजता यात्रा कमिटीच्या वतीने मानाचा आहेर गावातून वाजत गाजत मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर मानाच्या कावडी भक्तांनी खांद्यावर घेऊन नाचवत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणल्या. कावडी आल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली. यानंतर श्री अर्धनारी नटेश्वरास साडी लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शिवपार्वतीस पालखीत विराजमान करण्यात आले. मुख्य मूर्ती व पालखीची महाआरती करण्यात आली. मंदिराला प्रदक्षिणा करून पालखी हर हर महादेवाच्या गजरात महादरातून मानाच्या कावडीजवळ आणण्यात आली. या ठिकाणी पालखीसह कावडीची आरती करण्यात आली. शिव पार्वती पते हर हर महादेवाच्या जयघोषात देवाच्या पालखीची व मानाच्या कावडीची गावातून वाजत गाजत व फटाक्याच्या आतिषबाजी करत वरात काढण्यात आली. रात्रभर हा सोहळा गावातून मुख्य मार्गावर पहाटे 6 वाजता मंदिरात परत आला. आज तारीख 12 रोजी सकाळपासून दिवसभर मंदिरात भेदी गाण्याचा कार्यक्रम गजी ढोलसह शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या 2 दिवसापासून मंदिर व परिसरात भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळत असून या वर्षी भाविकाच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली असून राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी 2 दिवसात अर्धनारी नटेश्वराच्या दर्शन घेतले. वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय यादव अविनाश वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 2 दिवस कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे संपूर्ण सुरक्षित वातावरणात यात्रा पार पडली.